मॅम, तुम्ही नुकताच आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलात, राजकारणात यावं असं का वाटलं? कारण की ऑलरेडी तुम्ही सिंगिंग मध्ये एस्टॅब्लिश आहात, बरे राजकारणात यावं असं का वाटलं? राजकारणामध्ये यावंस का वाटलं किंवा का वाटू नये हा प्रत्येकाचा मला असं वाटतं वैयक्तिक प्रश्न आहे. कारण कसं आहे माहितीये का, की सर्वप्रथम आपण म्हणतो की कला, सगळेजण आता मी सोशल मीडियावर पण सगळ्या पोस्ट वगैरे टाकल्या त्याच्यानंतर खूप सगळ्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया असतात. मुख्यत्वे एखादा कलाकार जेव्हा राजकारणाबद्दल बोलत असेल तेव्हा त्याला एकच सल्ला दिला जातो, तुम्हाला ह्यातलं काही समजत नाही, तुम्ही याच्यात काही बोलू नका, तुमचं गाणं चांगलं आहे, तुम्ही गाणं चांगलं करा. म्हणजे याचा अर्थ हे जे बोलतात ह्यांना सगळं समजतं असं होतं का? बरं, दुसरा मुद्दा असा आहे की मी फक्त गायिकाच आहे का? मी या भारताची नागरिक नाहीये का? या महाराष्ट्राची नागरिक नाही का? मला एक नागरिक म्हणून बोलायचा अधिकार नाही का? पण तुम्ही सामान्य माणसं आहात किंवा तुम्ही सामान्य म्हणून तुम्ही सोशल मीडियावरती इकडे तिकडे प्रतिक्रिया मांडू शकता कुठल्याही गोष्टी, मी मांडू शकत नाही का? असं सगळं खूप सगळ्या उलट सुलट प्रतिक्रिया मला आल्या त्यावेळेला, आताही येतात. प्रत्येक वेळी लोक चांगलंच लिहितात किंवा चांगलंच बोलतात असं नाहीये. राजकारणामध्ये मला असं वाटतं की या देशातल्या प्रत्येक तरुणांनी राजकारणाकडे सक्रिय दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे. का? कारण आपली जी आत्ताची तरुण पिढी आहे ना, ती तिला असं वाटतं की अरे मला राजकारणातलं काही समजत नाही, जाऊ दे आपल्याला कसलं, आपलं चांगलं चाललंय ना, आयटीतले म्हणा किंवा ब्ला 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 सगळ्या इंडस्ट्रीज, प्रत्येकाला असं वाटत असतं की अरे यार आपण काय त्याच्यामध्ये जाऊन करणार आहे, बरं आपल्यानी काय होणार आहे, असं जर प्रत्येकाने असा विचार केला तर मग जे चार पाच लोक अनपढ लोक आहेत, जे शिकलेले नाहीये, त्यांना काही कळत नाहीये, फक्त वर्षानुवर्ष का राज्य करतायत आपल्यावर, याच कारणच हे आहे की आपल्यालाच इंटरेस्ट नाहीये त्याच्यात. आपल्यालाच जाणून घ्यायचं नाहीये की पेट्रोलचे भाव का वाढतायत, आपल्यालाच जाणून घ्यायचं नाहीये की गॅस सिलेंडरचे भाव का वाढतायत, आपल्यालाच जाणून घ्यायचं नाही की डाळी का महाग होत आहेत, आपल्याला नाही जाणून घ्यायचं की तेल का महाग होत आहे. कारण जर तुम्ही ह्या म्हणतो ना की जर तुम्ही या विषयावरती बोलला नाही, तुम्ही बोलणारेच नसाल कोणी, तर मनमानी करणारे करतच राहणार. त्याच्यामुळे कसं आहे की हा मला कुठेतरी या गोष्टीसाठी कुठेतरी मला एक काय म्हणतो ना की एक प्लॅटफॉर्म मला हवा होता. आणि दुसरी गोष्ट अशी की मला कलाकारांसाठी काहीतरी करण्याची संधी, कारण माझी जी निवड आहे ती कल्चरल डिपार्टमेंटवरती आहे विदर्भाच्या, त्याच्यामुळे माझ्यासाठी ही चांगली संधी होती की आत्तापर्यंत जे मी केलंय किंवा करते आणि करत राहील याच्यामध्ये ज्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांचा सहभाग आहे त्या लोकांसाठी मला जर काहीतरी याच्यात न करता आलं, मला काही राजकारणी बनायचं नाहीये किंवा निवडणुका लढवायच्या नाही किंवा हे माझं लक्ष नाहीये, माझं फक्त एकच लक्ष आहे की जे तळागाळातले कलाकार आहेत, जे माझ्यासारखे कलाकार आहेत, जे आजपर्यंत पुढे येऊ शकले नाही कुठल्या तरी फॅमिली प्रॉब्लेम्समुळे किंवा एज्युकेशनमुळे किंवा अन्य इतर कारणामुळे, तर त्यांना कुठल्या मुख्य प्रवाहात मला आणता येईल का? एक गायिका म्हणून, एक राजकीय नेता म्हणून नव्हे, एक गायिका म्हणून. त्यासाठी मला फक्त व्यासपीठाची एक चांगली गरज आहे. आणि मला वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे कल्चरल विंग आहे त्याच्यामध्ये खूप चांगली मुलं आहेत, खूप चांगल्या मुली आहेत आणि खूप चांगली कामं ती करतायत कलाकारांसाठी. जसं आता सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, हो, तर असं आहे खूप सारे कलाकार येत आहेत आणि लोकांना नवल वाटतंय की राष्ट्रवादी पक्षामध्ये सगळे कलाकार का एवढे लाईन लावून सगळे जात आहेत. आता कदाचित हे सगळ्यांना, मी जसं जे बोलते किंवा मला जे वाटते कदाचित सगळ्यांना वाटत असावं आणि वाटावं, म्हणून हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे की मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, त्याच्यासाठी मी आले. पुढे काय मला आमदार बनायचंय खासदार बनायचंय असे काही माझं स्वप्न नाही. मी माझ्या हे जे माझं आयुष्य आहे ज्याच्यामध्ये माझं गाणं आहे त्या आयुष्यामध्ये मी सुखी आहे, हे सांभाळून मला जेवढं राजकारण करता येईल, जेवढं लोकांसाठी चांगलं करता येईल ते करायचा माझा खर तर प्रयत्न आहे. पुढे उपरवाले की रहमत